शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कारली या प्लॉट मध्ये। तर कारली या पद्धतीने मांडव पद्धतीने इथे केली जाते। तर मांडव पद्धत जर तुम्हाला फुल डिटेल हवी असेल तर आपण फुल डिटेल देऊ शकतो। तात्पुरते आपण कारली मांडव पद्धतीने बघा अशा प्रकारे एक धागा आपण घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मांडव पद्धत कारलीसाठी वापरली जाते। हा धागा घेतला आपण अशा पद्धतीने बांधायचा। आणि साईडला आपण बांबूचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने धागा घेऊन या आडव्या धाग्याच्या मध्ये असं तर अशा पद्धतीने आपण मांडव पद्धत कारलीला करू शकतो। यामुळे कारलीचे तणाव लवकर पसरावे यासाठी या मांडवाचा वापर चांगला होतो। तर अशा पद्धतीने आपण मांडव पद्धत बघितली। जर तुम्हाला मांडव पद्धतीबद्दल अजून काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता। आणि जर तुम्हाला मांडव पद्धतीबद्दल अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। जर तुम्हाला अशा पद्धतीचे अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।